अवघी पंढरी विठुरायाच्या जयघोषात दुमदुमत आहे. महाराष्ट्र तसंच इतर राज्यातून भाविक आपल्या लाडक्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या भक्तिभावानं येत आहेत. या महाराष्ट्राला सगळ्या संकटांपासून दूर ठेव, माझ्या गरीब शेतकऱ्याला सुखी ठेव, महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनव हाच आशीर्वाद सगळे वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाकडे मागत आहेत. नेरूळ येथील स्थानिक नगरसेविका सुजाता पाटील यांनी आपल्या प्रभागामध्ये विठ्ठल दर्शन सोहळा ठेवून परिसरातील भाविकांना विठुराया चरणी नतमस्तक होण्याची संधी दिली. खरं तर हा आमचा द्वितीय वर्ष आहे विठ्ठल दर्शन सोहळ्याचा. गेल्या वर्षी आमचे कार्यकर्ते सगळे बसलेले आणि प्रत्येकजण एक म्हणजे मनातून हलहल व्यक्त करत होता की पंढरपूरला एवढी मोठी यात्रा आहे, प्रत्येकजण वारकरी बरेच जण पायी चालत जातात, बरेच जण म्हणजे एक दोन दिवस आधी जातात दर्शनासाठी, पण सगळ्यांनाच नाही शक्य होत. बरीच लोक असे आहेत की ज्यांची पैशांमुळे अडचण होते, काहींची घरची म्हणजे मंडळी एवढी असते की म्हणजे आमच्यासारख्या हाऊसवाईफला तर ते शक्य होत नाही की पंढरपूरला जावं दर्शन घ्यावं. जी मंडळी हे संगीत सादर केलं तर आधी हिंदीमध्ये तुम्ही ऐकलं त्यांना आणि नंतर मराठीमध्ये, तर ते आपल्या दर्शन दरबारमधले सगळे सरदारजी म्हणजे पंजाबी लोक आहेत आणि त्यांनी मराठीमध्ये आपलं भावगीत आणि अभंग सादर केले. तर म्हणजे देव ईश्वर अल्लाह कुठलाही असो पण भावना आपल्या मनातल्या असतात, संगीताद्वारे त्या भावना त्यांनी प्रकट केल्या. आणि दर्शन दरबारमध्ये पण आम्ही जेव्हा पण भेट देतो तेव्हा ते सांगतात की आम्ही मराठीमधून गातो तेव्हा तुकारामांनी जी भेट त्यांना दिलेली तर तिथं जाऊन तुम्ही वाचलं असेल की तुकाराम स्वतः तिकडे गेलेले पंजाबमध्ये आणि तिथं त्यांनी गाथा वगैरे त्यांचं रचलेलं, त्यांचे अभंग रचलेले, तर ते आम्हाला कुठेतरी त्याच्यामुळे ह्या मराठी भाषेविषयी आपुलकी दिसून येते. मागील 2 वर्षांपासून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. काहींना प्रत्यक्ष विठुमाऊलीचं दर्शन घेता येत नाही, इच्छा असून सुद्धा जाता येत नाही, ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हा सगळा खटाटोप आहे हे देखील सांगायला सुजाता पाटील विसरल्या नाही. आपले जे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे नगरसेवक सूरज पाटील साहेब त्यांच्या तोंडातून असंच निघालं की विठ्ठलाला भेटायला आपण पंढरपूरला नाही जाऊ शकत तर का नाही पांडुरंग आपल्या भेटीला येऊ शकत, तर आपण एक विठ्ठल दर्शनाचा सोहळा म्हणजे साजरा करू. आणि गेल्या वर्षीपासून हे द्वितीय वर्ष आहे की हा सोहळा आम्ही साजरा करतो आहे. आणि गेल्या वर्षी अनपेक्षितपणे म्हणजे आमची अपेक्षा नव्हती की एवढ्या लोकांना दर्शनाचा लाभ होईल, पण 1500 लोकांनी दर्शन घेतलं आणि आत्ता बऱ्यापैकी म्हणजे 2000 वर म्हणजे जवळजवळ 3000 पकडलेत तुम्ही, तरी तेवढी म्हणजे लोक इथं दर्शनासाठी आले आणि खूप मनापासून आनंद वाटतोय की पांडुरंग स्वतः इथं आल्यात दर्शन द्यायला आणि आम्हालाही त्याचा लाभ भेटलाय. या सोहळ्याला स्थानिक नगरसेविका जयश्री ठाकूर देखील उपस्थित होत्या. त्यांनी देखील या सगळ्या सोहळ्याचं कौतुक केलं.
सहभाग म्हणजे आम्ही सकाळपासूनच इथे आहोत. लोकांची भरपूर गर्दी आहे दर्शनासाठी आणि आम्हाला आनंद होतोय की लोक त्याचा पुरेपूर फायदा करून घेतात, दर्शनासाठी येतात. दरम्यान या सोहळ्याला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्रमुग्ध करणाऱ्या भजनांनी उपस्थित भाविक देखील हरकून गेले होते. Thank you.